हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती सुप्रिया विरुद्ध सुमित्रा नवे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। 2.5 वर्ष राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार होतं, इंदापूरमधील सभेतून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर अजित पवार विकासासाठी भाजपसोबत आले, फडणवीसांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। साताऱ्याची जागा शरद पवार गटच लढणार, काँग्रेसला जागा सोडणार नाही, पृथ्वीराज चव्हाण तुतारी चिन्हावर लढल्यास पवार गट विचार करणार, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांना न विचारता ठाकरे गटाकडून सांगलीची उमेदवारी जाहीर, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी रविवारी जाहीर होणार, माढा सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवार जाहीर होणार। खासदार पुणे महाजन महायुतीच्या मेळाव्याला गैरहजर, मेळाव्याचं नेतृत्व आशिष शेलारांकडे, पुणे महाजनांच्या जागी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेना उमेदवारी मिळणार, विरोधकांचे आरोप खोटे, श्रीकांत शिंदेना उमेदवारी न मिळाल्यास राजकीय संन्यास घेईल, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। छगन भुजबळांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात, 28 कोटींपैकी 6.5 कोटी रुपये कर्जाची परतफेड, भुजबळांकडून नाशिकमधून लोकसभा लढण्याचे संकेत। नाना पटोले एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर, पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांचं ट्विट करत पटोलेंवर निशाणा। अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, निवडणुकीतच व्हेंटिलेटर काढतील, नाना पटोले यांचं वक्तव्य वादात, भाजपचा हल्लाबोल। काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीत दाखल, उद्या सकाळी मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांची भेट घेणार। आघाडी धर्म न पाळता सांगली भिवंडीत उमेदवार जाहीर केले, वरिष्ठ नेते आघाडी धर्म पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार, नाना पटोलेंची नाराजी। भिवंडीत मवियात बंडखोरीचे संकेत, बाळ्यामामा म्हात्रेंचा उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस नेते नाराज, दयानंद सोरगेंकडून अपक्ष लढण्याचे संकेत। वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश, वसंत मोरे वंचितचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं आश्वासन, तर अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीनं सैन्य भरती करणार, काँग्रेसची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।